Dear learner, Namaste. In this video, I am going to explain the concept of selection sort. Selection sort is also called as push down sort. Namaskar Vidyarthi Mitranno. या वीडियो मध्ये आपण सिलेक्शन सॉर्ट या सेकंड सॉर्टिंग टेक्निकचा स्टडी करणार आहोत. इन प्रीवियस वीडियो आय एक्सप्लेन बबल सॉर्ट टेक्निक. मागच्या वीडियो मध्ये आपण बबल सॉर्ट टेक्निकचा स्टडी केला होता. तर चला तर सुरू करूया सिलेक्शन सॉर्ट और पुश डाउन सॉर्ट. What are the important questions according to MSBT's exam? State the time complexity of selection sort for 2 marks. Write an algorithm for selection sort 4 marks. Write a C function for selection sort 4 marks. Sort following data by using selection sort and data is given 25, 37, 12, 48, 57 and 33. तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर हा जो फोर्थ क्वेश्चन आहे तो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हा डेटा मे बी चेंज होऊ शकतो, बट तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट प्रोसेस समजल्यानंतर तो डेटा ऍज पर सिलेक्शन सॉर्ट तुम्हाला सॉर्ट करता येईल. So first, method of selection sort. It is more efficient than bubble sort. Suppose X is an array of size n elements. Selection sort algorithm first select the smallest element in the array X and placed it at array position 0. Then it selects the next smallest element in the array X and place it at array position 1. It simply continues the process until it places the biggest element in the last position in the array. Tar, suppose majhyakade ek array ahe with n number of elements. Manje kahi elements cha ek array ahe ani tya array cha nav X ahe. इन दिस ऍरे सपोज त्यावर आपण सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम अप्लाय केला तर त्या ऍरे मध्ये जो सर्वात स्मॉलेस्ट एलिमेंट असेल तर तो फर्स्ट म्हणजे 0th पोझिशनला पहिल्यांदा स्टोअर्ड होईल. त्याच्यानंतर सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट फर्स्ट पोझिशनला स्टोअर्ड होईल आणि अशा रीतीने आपण एलिमेंट सॉर्ट करत जाणार. तर ऍट द एंड आपल्याला सर्वात लार्जेस्ट जो एलिमेंट आहे तो लास्ट पोझिशनला प्लेस झालेला आपल्याला दिसेल. अल्गोरिदम फॉर सिलेक्शन सॉर्ट. फर्स्ट स्टेप, सिलेक्ट द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ऍरे. कंपेयर द सिलेक्टेड एलिमेंट विथ ऑल अदर एलिमेंट्स इन द ऍरे. फॉर एव्हरी कंपॅरिझन इफ एनी एलिमेंट इज स्मॉलर दॅन सिलेक्टेड एलिमेंट then these two elements are swapped. Repeat the same procedure with next position in the array till the entire array is sorted. म्हणजेच काय, दिलेला जो ऍरे आहे त्याच्यामध्ये आपण पहिले दोन एलिमेंट कंपेयर करणार. जर माझा सेकंड एलिमेंट स्मॉलेस्ट असेल तर मी ते एक्सचेंज करेल आणि परत पहिल्याच पोझिशनचा एलिमेंट तिसऱ्या एलिमेंट सोबत कंपेयर करेल. म्हणजे इथे पोझिशन आपल्याला बदलायची नाहीये. म्हणजे मी पहिल्या पोझिशनचा नंबर उरलेल्या पोझिशन सोबत कंपेअर करेल आणि स्मॉलेस्ट मिळाल्यानंतर ते एक्सचेंज करेल. असं मला लास्ट पोझिशन पर्यंत करायचंय, पहिली पोझिशन आणि पहिली पोझिशन लास्ट पोझिशन पर्यंत कंपेअर केल्यानंतर मग नेक्स्ट पासला आपल्याला सेकंड पोझिशन उरलेल्या पोझिशन सोबत कंपेअर करायचंय. तर याचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट सी फंक्शन याचं पाहूया. फर्स्ट आपल्याला फॉर लूप लागेल बिकॉज ऍरे कंटेंट्स नंबर ऑफ एलिमेंट्स. हियर एन रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द ऍरे अँड हियर
I assign 0 value for I variable because our index value starts from 0. Okay, and index is always less than number of elements. And here A is my array. So next for loop K. K is equal to I plus 1, K is less than N, K plus plus. म्हणजे काय, मी ते 0 पोझिशनचा एलिमेंट आणि I plus 1 म्हणजे 0 plus 1 म्हणजे K ची व्हॅल्यू काय होणार आहे 1, म्हणजे 0 आणि 1 या दोन पोझिशनचा एलिमेंट काय करणार आहे, कंपेयर करणार आहे. आणि कंपॅरिझन झाल्यानंतर आपल्याला मिळेल, जर माझा पहिला एलिमेंट I च्या पोझिशनचा म्हणजे 0 पोझिशनचा एलिमेंट फर्स्ट पोझिशन पेक्षा ग्रेटेस्ट असेल, तर त्यांना मी काय करणार आहे, हा जो कोड इथे दिलेला आहे तो आहे स्वॅपिंगचा. तर ते दोन एलिमेंट स्वॅप होतील आणि माझी पोझिशन चेंज होणार नाहीये. तर मी पुढच्या पोझिशनला जाईल आणि परत माझ्या 0 पोझिशनचा एलिमेंट त्या पुढच्या पोझिशन सोबत कंपेअर करेल. आणि परत कंपेअर केल्यानंतर मला जर स्मॉलेस्ट एलिमेंट मिळाला तर मी अगेन स्वॅप करेल. म्हणजे इथे पोझिशन चेंज होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही शेवटच्या एलिमेंट सोबत कंपेअर करताय. आणि त्यानंतर मग शेवटचा एलिमेंट कंपेअर झाल्यानंतर I प्लस प्लस होईल, पोझिशन पुढे 1 ने इन्क्रिमेंट होईल म्हणजेच फर्स्ट पोझिशन येईल आणि K ची व्हॅल्यू काय होईल, थर्ड पोझिशन म्हणजे I प्लस 1, I बिकम्स 1, 1 प्लस 1 दॅट इज 2, म्हणजे मी पहिल्या पोझिशन आता उरलेल्या पोझिशन सोबत कंपेअर करेल. अशाच रीतीने हा अल्गोरिदम एक्झिक्युट होणार आहे. आपल्याला एक्झाम्पल पाहिल्यानंतर जास्त लक्षात येईल. तर हे आहे सी फंक्शन फॉर सिलेक्शन सॉर्ट. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सॉर्ट द लिस्ट बाय युझिंग सिलेक्शन सॉर्ट अँड लिस्ट इज गिवन 25, 37, 12, 48, 57 अँड 33. नाउ सोल्युशन इज, फर्स्ट असाइन total number of element value to the n variable. Here n is equal to 6. 6 represents total number of elements. Total number of elements in the array are 6. So value of n variable is 6. Then next, calculate total number of passes. Passes is equal to n minus 1. Here value of n is 6. 6 minus 1, 5. Passes value is 5. म्हणजे मला total 5 passes काढायचे आहेत. पाचव्या पास नंतर मला सॉर्टेड अॅरे मिळेल. सो स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पास, पास 1. सो हियर स्टेज 1 फॉर पास 1 इज गिवन अॅरे. हा जो दिलेला अॅरे तो मी ते ऍज इट इज लिहून घेतलेला आहे, 25, 37, 12, 48, 57, 33. आणि इथे रेड कलर मध्ये जो दाखवलाय म्हणजे पोझिशन आहे, आणि पर्पल कलर मध्ये जो दाखवलाय तो आपण एलिमेंट त्या एलिमेंट सोबत त्या पोझिशनच्या एलिमेंट सोबत कम्पेअर करतोय. ही रेड कलरची पोझिशन चेंज होणार नाहीये. हिअर इन फर्स्ट आय कम्पेअर 25 विथ 37, सो माय सेकंड एलिमेंट इज ग्रेटेस्ट, सो नो एक्सचेंज. नेक्स्ट स्टेज इज सेम, 25, 37, 12, 48, 57, 33. नाउ गो फॉर नेक्स्ट पोझिशन अँड कम्पेअर नेक्स्ट पोझिशन विथ फर्स्ट पोझिशन अगेन. मीन्स फर्स्ट पोझिशन रिमेन्स सेम, 25 विथ 12. नाव हिअर माय सेकंड एलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट पोझिशन एलिमेंट, सो हिअर आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत. म्हणजे 25, 25 कुठे येईल, 12 च्या प्लेसला येईल, आणि 12 कुठे जातील, 25 च्या प्लेसला शिफ्ट होतील. ओके, सो हिअर नेक्स्ट स्टेज इज 12 कुठे शिफ्ट झाले, 25 च्या पोझिशनला, आणि 25 कुठे गेले, 12 च्या पोझिशनला. नाव नेक्स्ट स्टेज इज 12, 37, 25, 48, 57, 33. नाव कम्पेअर धिस व्हॅल्यू अगेन नेक्स्ट. आपण इथे एक्सचेंज केलेली स्टेज लिहिलेली आहे. मी या तिसऱ्या पोझिशन सोबत कम्पेअर केली फर्स्ट पोझिशन. नाव नेक्स्ट आपल्याला 48 पुढच्या पोझिशन सोबत कम्पेअर करायचे. 12 अँड 48 नो एक्सचेंज बिकॉज सेकंड एलिमेंट इज ग्रेटर. सो गो फॉर नेक्स्ट स्टेज. नाव नेक्स्ट स्टेज कम्पेअर फर्स्ट पोझिशन व्हॅल्यू विथ नेक्स्ट पोझिशन अँड नेक्स्ट पोझिशन व्हॅल्यू इज 57. कम्पेअर 12 अँड 57 नो एक्सचेंज बिकॉज 57 इज ऑलरेडी ग्रेटर दॅन 12. सो नेक्स्ट कम्पेअर
12 विथ लास्ट पोजिशन 33, 12 आणि 33 कंपेयर करा, नो एक्सचेंज बिकॉज 33 इज ग्रेटर दॅन 12. सो आउटपुट ऑफ धिस स्टेज इज 12, 37, 25, 48, 57 अँड 33. म्हणजे इथे आपण पहिल्याच पोझिशन सोबत उरलेल्या पोझिशन कम्पेअर करत गेलोय, आणि जर मला स्मॉलेस्ट एलिमेंट मिळाला त्या पोझिशन पेक्षा तर मी त्याला एक्सचेंज केलेलं आहे. इथे मला 12 स्मॉलेस्ट मिळालं, 12 ला एक्सचेंज केलं 25 सोबत, बाकीचे एलिमेंट ग्रेटेस्ट दिसतायत, सो ते एक्सचेंज झालेले नाहीयेत. तर 51 ची लास्ट स्टेज आपल्याला ही मिळाली आहे. तर 52 लिहिताना 51 ची जी लास्ट स्टेज आहे ती एज इट इज 52 साठी फर्स्ट स्टेज होते. सो मी 52 पुढे लिहिणार आहे. आपल्याला असे टोटल नंबर ऑफ पासेस 5 काढायचे आहेत. सो 52 आउटपुट ऑफ पास 1 इज फर्स्ट स्टेज फॉर पास 2. हियर आय रिटर्न 12, 37, 25, 48, 57 अँड 33. नाव नेक्स्ट माय पोझिशन इज चेंज. पास 1 मध्ये आपण फर्स्ट पोझिशन कम्पेअर केली सगळ्यांसोबत. आता पास 2 म्हणजे जे नंबर ऑफ पोझिशन कशी माहीत करून घ्यायची, जो नंबर ऑफ पासेस चाललाय ती आपली पोझिशन. म्हणजे आता मी सेकंड पोझिशनचा एलिमेंट उरलेले या थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ पोझिशन सोबत कम्पेअर करणार. नाव हिअर कम्पेअर सेकंड पोझिशन व्हॅल्यू विथ थर्ड पोझिशन 37, 25. नाव हिअर एक्सचेंज बिकॉज सेकंड व्हॅल्यू इज स्मॉलर दॅन फर्स्ट व्हॅल्यू, दॅट इज 37. सो एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला अॅरे मिळेल 12, 25, 37, 48, 57, 33. ओके, सेकंड पोझिशनचा एलिमेंट मी इथे कम्पेअर करत जाणार आहे. थर्ड सोबत कम्पेअर केला, आता फोर्थ सोबत म्हणजेच 48 सोबत कम्पेअर करायचा आहे. 25, 48 कम्पेअर, नो एक्सचेंज बिकॉज 48 इज ग्रेटर दॅन 25. सो गो फॉर नेक्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन विथ फिफ्थ पोझिशन 25 विथ 57. पर्पल कलर मध्ये मी कम्पेअर ज्याच्या सोबत करतोय तो दाखवलाय, आणि इथे पोझिशन सेम आहे रेड कलर मध्ये दाखवलेली. 25, 57 सोबत कम्पेअर केला, नो एक्सचेंज बिकॉज 57 इज ऑलरेडी ग्रेटर दॅन 25. नाव कम्पेअर सेकंड पोझिशन विथ लास्ट पोझिशन 25, 33, नो एक्सचेंज बिकॉज 33 इज ग्रेटर दॅन 25. नाव लास्ट स्टेज ऑफ पास 2 इज 12, 25, 37, 48, 57, 33. And this last stage is a first stage of next pass. And here, aplala total 5 passes calculate karayche. My output of pass 2 is 12, 25, 37, 48, 57 and 33. Now, write down pass 3. Last stage of pass 2 is written here. 12, 25, 37, 48, 57, 33. Now here pass value is 3, so my position is here third position. I compare third position value with next position means 4th, 5th and 6th sobat me compare karnare. So here in red color I represent the position and in black color I represent the compared position. That is third position 37 compare with fourth position 48. 37, 48 compare, no exchange because 48 is already greater than 37. Now next position, third position with fourth position 37, 57, no exchange because 57 is greater than 37. Go for next position, third position with last position, that is 33. Now here 33 is smaller than 37. Now exchange this value 33, 37 च्या जागी येतील आणि 37, 33 च्या जागी प्लेस होतील. सो हिअर आय रिटर्न 33 हिअर अँड 37 ऍट द लास्ट पोझिशन. सो लास्ट एलिमेंट सोबत कम्पेअर झाल्यानंतर आपला पास तिथे संपतो. सो माय लास्ट स्टेज ऑफ पास 3 इज 12, 25, 33, 48, 57 अँड 37. सो हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ पासेस, दॅट इज 5 पासेस. Pass 3 is complete, now go for pass 4. And first stage for pass 4 is last stage of pass 3. Pass 3 chi last stage apan pass 4 la lihnar ahot. So pass 4. Here I written last stage of pass 3, that is 12, 25, 33, 48, 57 and 37. Here my pass value is 4. Now compare fourth position value
with remaining position, that is 5th and 6th position. Here I represent the position value in red color and compared position with green color. Now compare 4th position value with 5th position, 48, 57, no exchange because 57 is greater than 48. Now compare 4th position value with last position, that is 6th position, 48, 37. Here comparison, 37 is smaller than 48. Now perform exchange operation. Now 37 transferred at the position of 48 and 48 transferred at the last position. So here output is 12, 25, 33, 37, 57, 48. Last position la pass sum to आणि मग पाचचं लास्ट आउटपुट आहे लास्ट स्टेज 12, 25, 33, 37, 57, 48. हियर इज द लास्ट स्टेज ऑफ पास 4 अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ पासेस इज 5. सो नेक्स्ट पास नंबर 5 अँड फर्स्ट स्टेज फॉर पास नंबर 5 इज लास्ट स्टेज ऑफ पास नंबर 4. हियर माय पास व्हॅल्यू इज 5. सो आय कम्पेअर 5th व्हॅल्यू विथ रिमेनिंग व्हॅल्यू अँड रिमेनिंग व्हॅल्यू इज ओनली 1, दॅट इज 6th पोझिशन. So here now compare 5th position with 6th position remaining 57, 48. Now here again exchange 48 at the place of 57 and 57 at the place of 48 la exchange hoti. So now here I return sorted array 12, 25, 33, 37, 48 and 57. Last element sobat compare zale, pass complete. So output of this pass is 12, 25, 33, 37, 48, 57. So now here my passes values are same, that is we have to calculate total number of passes 5 and here I calculated 5th pass here. So finish this algorithm and now write down sorted array, that is output of 5th pass last stage. And here I return sorted array is 12, 25, 33, 37, 48, 57. So array is sorted by using selection sort method. Next, efficiency of selection sort. In first pass, we compare first position value with remaining position. Means what? If I have 6 elements, so I compare first position value with remaining 5 positions. म्हणजेच काय, जर माझ्या पहिल्या पास मध्ये माझ्याकडे 6 एलिमेंट्स असतील 6, तर पहिल्या पास मध्ये मी पहिल्या पोझिशनचा एलिमेंट उरलेल्या 5 पोझिशन सोबत कंपेयर करतो. म्हणजे किती वेळा कंपेयर करतो मी, 5 वेळा पहिल्या पास मध्ये. तेच मी सेकंड पास मध्ये किती वेळा कंपेयर करणार आहे, 4 वेळा, दॅट इज एन मायनस 2 सेकंड पास मध्ये. कारण आपण सेकंड पोझिशन कडे जातो, सेकंड पोझिशनला गेल्यानंतर आपण फर्स्ट पोझिशन कम्पेअर करत नाही, तर उरलेल्या ज्या पोझिशन आहेत त्या. माझ्याकडे एन किती आहे, 6, अँड मी सेकंड पोझिशन उरलेल्या पोझिशन सोबत कम्पेअर करा, म्हणजेच थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6. सो दॅट इज 4 कम्पॅरिझन अँड हिअर आय रिटर्न एन मायनस 2, दॅट इज 6 मायनस 2, दॅट इज 4. मग अशाच रीतीने आपण पूर्ण पासेस केल्यानंतर आपल्याला हे असं इक्वेशन मिळेल. पहिल्या पास मी इथे लिहिले एन मायनस 1 प्लस सेकंड पास एन मायनस 2 आणि डॉट 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 आपण जेवढे नंबर ऑफ पासेस परफॉर्म करणार आहे तो आणि लास्ट एलिमेंट आपला 1. तर हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर हे इक्वेशन आहे या फॉर्म्युलाचं, एन एन मायनस 1 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट. आता इथे मी जर मल्टिप्लिकेशन केलं तर एन इंटू एन, दॅट इज एन स्क्वेअर, एन इंटू मायनस 1, दॅट इज मायनस एन डिवाइड बाय 2. म्हणजेच इथे हायेस्ट डिग्री कोणाची येते, एन इंटू एन, एन स्क्वेअर. सो माय टाइम कॉम्प्लेक्सिटी इज अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी काउंट, हायेस्ट डिग्री आपल्याला घ्यावी लागते एन इंटू एन स्क्वेअर, दॅट इज बिगो ऑफ एन स्क्वेअर. हा जो आहे तो कॅपिटल ओ आहे. तर सिलेक्शन सॉर्टची जी टाइम कॉम्प्लेक्सिटी इज सेम एज बबल सॉर्ट, दॅट इज बिगो ऑफ एन स्क्वेअर. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Please subscribe my channel so you will get notification on your mobile for upcoming videos. Thank you.